हॅलो स्टुडंट्स ऑफ सिक्स्थ स्टँडर्ड कविता पाऊस आला पाऊस आला याचे प्रश्नोत्तर बघा एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यात अ आहे विजा केव्हा चमकल्या उत्तर आहे भर दुपारी विजा चमकल्या सेकंड सुटलेला वारा कसा होता उत्तर सुटलेला वारा भणाण होता थर्ड पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जुनी छत्री शिवली नेक्स्ट आलेल्या पावसामुळे बाबांची च बाबांनी चडफडका केली उत्तर बाबांना कामावर जायला उशीर झाला होता ते घाईघाईने निघणार इतक्यात अचानक पाऊस आला म्हणून बाबांनी चडफड केली नेक्स्ट पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले उत्तर पावसामुळे वाढत घातलेले आईचे पापड भिजले प्रश्न दोन शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा वारा गारा कुत्री छत्री गिल्ला किल्ला पापड चडफड पडा चला कुट्टी सुट्टी नेक्स्ट आहे खालील शब्दांचे वचन बदला माणूस माणसे गाय गायी दप्तर दप्तरे पाणी पाणी वया वही पत्र पत्रे नेक्स्ट क्वेश्चन वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा त्यांचा वाक्यात उपयोग करा इथे वारा शब्द आहे त्याचं एक उदाहरण बनवून दिलेलं आहे भणाडणारा वारा सुटला होता आणि वाराचे संबंधित शब्द मंद मंद गिरक्या जोरदार थंडगारा जमणारा तर यांचे आपण वारा हे शब्द लावून आपण त्याचे उपयोग करायचे बघा पहिला आहे मंद मंद वारा वाहत होता दुसरा गिरक्या घेत वारा आल्यामुळे मुले आनंदाने नाचू लागली हे थोडंसं करेक्शन करून घ्यायचं गिरक्या घेत वारा आल्यामुळे मुले आनंदाने नाचू लागली थर्ड जोरदार वारा सुटल्यामुळे घराचे छप्पर उडाले नेक्स्ट थंडगार वारा सगळ्यांना आवडतो वाचवा झोमणारा वारा सहन होत नाही तर हे सगळे शब्दांचं जो आपण वाक्यात उपयोग केलं आहे ते दिलं आहे बघा वारा मंद मंद गिरक्या जोरदार थंडगार झोमणारा आपण या शब्दांचे आता उपयोग करून वाक्य बनवलेले आहे तर स्टुडंट्स हे तुमचे प्रश्नोत्तर दोन लेसनचे झालेले आहे मी बाकीचे सब्जेक्ट आणि त्यांच्या लेसन्सचे पण व्हिडिओ तुम्हाला देणार आहे बनून आणि फिफ्थ आणि सेवन स्टँडर्डचे पण मॅथ सोडून सब्जेक्ट्स मी टाकत म्हणजे टाकत आहे तर तुम्ही सगळ्यांशी माझी विनंती आहे माझी रिक्वेस्ट आहे की आ कधी आतापर्यंत तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा शिव अनुजा नावाने हा चॅनल आहे त्याच्यात मी फिफ्थ सिक्स्थ आणि सेवन्थचे मॅथ सोडून सगळे सब्जेक्ट्सचे एक्सप्लेनेशन आणि लेसन्सचे एक्सप्लेनेशन आणि क्वेश्चन आन्सर्स देत आहे तर या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर पण करा जेणेकरून खूप सारे विद्यार्थ्यांचा सा फायदा होणार आहे ठीक आहे थँक्यू